भव्य बोधिवृक्ष पूजन सोहळा व महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी. भव्य बोधिवृक्ष पूजन सोहळा व महापुरुषांची संयुक्त जयंती दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे माता रमाई स्मारक नियोजित जागेवर साजरी करण्यात आली. रविदास सोनवणे यांच्या संघर्षातून जतन केलेल्या पिंपळवृक्ष बोधिवृक्षाचे उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने पूजन करण्यात आले. पूजन करून पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले. महाराष्ट्राचा लाडका गायक राहुल साठे यांचा दिंडोरी तालुक्यात प्रथमच भीमगीते व क्रांतीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केली. या कार्यक्रमावरील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश माने, वरिष्ठ वकील मुंबई, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार हे यावेळी उपस्थित होते. डॉक्टर रामदास ताटे, राज्य अध्यक्ष पत्रकार संघ, जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र, प्रकाश पगारे सर, संकल्पित RPI अध्यक्ष अर्जुन नाना पगारे, समाजरक्षक ॲडव्होकेट प्रमोद भालेराव तिसगाव, वैशलिताई बच्छाव, माजी पोलीस पाटील ओझरखेड, निंबा आप्पा देशमुख, संचालक कादवा सहकारी साखर कारखाना लखमापूर, सिकंदर मुरलीधर सोनवणे लखमापूर, अमोल भालेराव द जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष नाशिक ई मान्यवरांच्या पुरस्कार देण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, दिंडोरी RPI तालुका अध्यक्ष सागर पगारे, शैलेश अडांगडे, राहुल बच्छाव, सागर गायकवाड, अमोल निकम, शरद मोगल इत्यादी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान रविदास सोनवणे यांच्या पत्नी वर्षाताई सोनवणे यांना द जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदावर नियुक्तपत्र डॉक्टर रामदास लाटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच प्रकाश पगारे यांनाही महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्तपत्र देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक रविराज गजानन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते वर्षाताई सोनवणे, द जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार मामा, सामाजिक कार्यकर्ते साहिल नाना सोनवणे, रावसाहेब सोनवणे, राहुलभाऊ सोनवणे, तसेच तुषार शार्दूल, विवेक पवार, विवेक बागुल, प्रज्वल सोनवणे, मानव बोराडे इत्यादी समाजबांधवांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द भा सोनवणे यांनी केले. नाशिक ते डिजिटलसाठी अमोल भालेराव, दिंडोरी.